काय आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे मराठीबद्दल आणि हिंदुत्वाबद्दल. बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचार नाही घेतले. कोर्टाने सांगून पण यांना मराठी पाट्या करता येत नाही सरकारला. हे नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग अंमलात आणा ना. कळलं का? त्या पद्धतीचं पाऊल यांनी टाकलं पाहिजे. मध्ये पाट्या दिसतात पुण्यात सुद्धा, मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मात्र आता काय आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे मराठीबद्दल आणि हिंदुत्वाबद्दल. बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचार नाही घेतले. कोर्टाने सांगून पण यांना मराठी पाट्या करता येत नाही सरकारला. ज्यावेळेला मी मशिदींवरचे भोंगे म्हटलं काढायला सांगितले होते त्यावेळेला तेही काढता नाही आले या लोकांना. हे नुसतं आपलं बोलायचं बाळासाहेबांचे विचार मग अंमलात आणा ना. कळलं का? त्या पद्धतीचं पाऊल यांनी टाकलं पाहिजे. ज्यावेळेला आम्ही मराठी पाट्यांच्या वेळेला केल्या होत्या सरसकट सगळ्यांनी लागलं होतं ना. शासनाचा काही धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही? कोर्टाची भीती वाटते की नाही? आणि उद्या जर समजा कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही, कुठे आपण अराजकाकडे जाऊ? सर, पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर एक शिक्षणाचं माहेरघर आहे, तर दुसरीकडे ड्रग्जचं रॅकेट सुद्धा पुण्यामध्ये समोर आलेलं होतं. अटक करताय पुण्यामध्ये कशाला घेत आहे? देशभर हेच पसरलेलं आहे सगळ्या ठिकाणी. माझा तर मुंबई महाराष्ट्र पोलिसांवरती इतका विश्वास आहे की आपल्या महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना, पुणे पोलिसांना यांनी 24 तासाची मोकळीक द्यावी सरकारने. सगळं वटणीवरती आणून ठेवतील पण आणायचंच नाही आहे. आता तो काय ड्रग्सचा पैसा सगळीकडे वापरला जातोय का काय अशी शंका यावेळी इथपर्यंत सगळं सुरू आहे. मनोज जरंगे पाटलांना देखील भेटलेलं.